जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो पोलीस भरती दोन हजार वीसच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत करतो पोलीस बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी मित्राचं चा आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या राज्यामध्ये गृहमंत्रींनी बारा हजार पाचशे अडतीस पदांची अनाऊन्समेंट केल्यापासून एक वेगळंच उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या उत्साहामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील तुमच्यासाठी खूप मोलाचं कार्य केलं जातं आहे दोन हजार सोळाच्या क्वेश्चन पेपर दोन हजार सतराच्या क्वेश्चन पेपर दोन हजार अठराच्या क्वेश्चन पेपर त्याच पद्धतीने इतर तत्सम क्वेश्चन पेपर ए सिरीज आपण अपलोड करत आहोत टेलिग्राम चॅनल अजून जॉईन केलं नसेल तर कमेंटमध्ये जॉईन नाव टाईप करा टेलिग्राम चॅनलची लिंक मिळून जाईल तर आजची सर्वात मोठी अपडेट तुमच्यासाठी मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे आणि दुसरी महत्त्वाची बाब आज तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी तीसुद्धा आपण पुढे पाहूया मित्रांनो काल रोजी सतरा ऑगस्ट दोन हजार वीसला एक नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे महाराष्ट्र शासनाचा भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कार्यकक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षाबाहेरील गट ब राजपत्रित गट क सरळ सेवेने भरताना महापरीक्षा पोर्टलचा बदल करून सुधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याबाबत म्हणजे सुधारित अटी नियम शर्ती या लागू करण्यात येणार आहेत तर एम पी एस सी ज्या एक्झाम घेत नाही क्लास टू ठीक आहे आणि क्लास थ्री लेवलच्या अराजपत्रित तर त्या एक्झामबद्दल ही अपडेट आहे समोर स्क्रीनवर तुम्हाला संदर्भ दिसत आहेत दोन हजार सतरापासून ते दोन हजार वीसपर्यंतचे संदर्भ आहेत हा तुम्हाला विस्तारित स्वरूपामध्ये वाचायचा असेल ठीक आहे हा जी आर तर आपलं टेलिग्राम चॅनल जरूर जॉईन करा त्याच्यावर मी टाकून देतो आहे कमेंटमध्ये फक्त जॉईन नाव टाईप करायचं आहे तर या जी आरमधील महत्त्वाच्या बाबी मी फक्त एक्सप्लेन करतो तुमची एक्झाम जी आहे ती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे ठीक आहे त्यानंतर जी एक्झाम असेल ती पारदर्शक पद्धतीने होणार आहे एक्झामचं एक्झाम घेणं त्यानंतर एक्झामचं हॉलटिकीट जारी करण्यापासून ते एक्झामचा अंतिम निकाल लावण्यापर्यंत सर्व गोष्टी एकाच कंपनीमार्फत होणार आहेत अशा पद्धतीची अपडेट यामध्ये आहे मित्रांनो पोलीस भरती दोन हजार वीससाठी तुम्हाला एक महत्त्वाची बातमी सांगतो अजून जे अल्पसंख्याक विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी शासनामार्फत एक स्कीम आलेली आहे तर आपण सुमारे राज्यात सुमारे साडेबारा हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश जेव्हापासून गृहमंत्री किंवा गृह विभागामार्फत देण्यात आलेले आहेत तर त्यानंतर एक उत्साह निर्माण झालेल्या विद्यार्थ्यांना आणि वेगवेगळ्या आता स्कीम येत आहे तर जे अल्पसंख्याक विद्यार्थी असतील ज्यांना शासनामार्फत त्यांचं सिलेक्शन व्हावं त्यांची तयारी चांगल्या रीतीने व्हावं यासाठी एक स्कीम आहे ती आपण बघू शकता तर याच्यामध्ये अल्पसंख्याकामध्ये कोण कोण येतं ते बघू शकता आपण मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध शीख पारसी जैन आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील अधिकाधिक उमेदवारांना संधी मिळावी यासाठी त्यांची तयारी करून घेण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर या ठिकाणी अप्लाय करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करायचं त्याच्याबद्दल संपूर्ण अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही इंटरेस्टेड असाल मी सांगतो थोडं थोडं पुढे तर तुम्हाला अर्ज कोणत्या ठिकाणी करता येतील ते बघून घ्या लक्षात घ्या आधी वर्धा गडचिरोली अमरावती नांदेड जालना पुणे यवतमाळ परभणी सोलापूर औरंगाबाद बुलढाणा नाशिक बीड अकोला तर या जिल्ह्यांपैकी तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये इंटरेस्टेड असेल किंवा त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचं असेल तर त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी सुद्धा आपल्याकडे एक व्यक्ती आहे जो तुमचा फॉर्म भरून देईल सक्सेसफुली सेंट करून देईल तुमचं ॲप्लिकेशन त्यामुळे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपडेट राहायचा आहे कमेंटमध्ये जॉईन नाव टाईप करा आणि जॉईन करून घ्या आपल्याला टेलिग्राम चॅनलची लिंक मिळून जाईल तर या प्रशिक्षणामध्ये काय शिकवणार आहे तर बघा प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या उमेदवारांना पोलीस भरतीच्या अनुषंगाने सामान्य ज्ञान इतर माहिती शारीरिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे याशिवाय प्रत्येक उमेदवाराला ट्रॅकसूट सूट आणि बूट खरेदीसाठी एक हजार रुपये पुस्तकांच्या खरेदीसाठी तीनशे रुपये प्रति महिना एक हजार पाचशे रुपये दोन महिन्यांसाठी तीन हजार रुपये विद्यावेतन आणि प्रशिक्षण कालावधी दरम्यान रोज दररोज न्यारी देण्यात येणार आहे प्रशिक्षणचा कालावधी आहे दोन महिने तर मित्रांनो खूप छान संधी तुम्हाला मिळालेली आहे या संधीचा पुरेपूर लाभ तुम्ही घ्यावा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास शंभर विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे ठीक आहे त्यानंतर त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे प्रत्येक जिल्ह्यात कमाल शंभर तरुणांना प्र प्रशिक्षण देण्यासाठी साधारणत पाच लाख साठ हजार रुपये एवढा खर्च अपेक्षित असून त्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे मात्र एखाद्या जिल्ह्यात किमान तीस विद्यार्थी आले तरी त्यांना प्रशिक्षण देणे संबंधित स्वयंसेवी संस्थेवर बंधनकारक करण्यात आलेले आहे असे मलिक यांनी सांगितले तर विद्यार्थी मित्रांनो या मिळालेल्या संधीचा पुरेपूर लाभ घ्या आणि पोलीस बनण्यात तुम्हाला या प्रशिक्षणाचा खूप मोलाचा फायदा होणार आहे आशा करतो या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा झाला असेल आज आपण टेलिग्राम चॅनलवर नाशिक शहर पोलीस भरती दोन हजार सतराची क्वेश्चन पेपर अपलोड केलेली आहे तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे ऑप्शन ए इगतपुरी ऑप्शन बी रामटेक ऑप्शन सी नांदेड ऑप्शन डी कोल्हापूर या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये जरूर द्या तुमचे उत्तर आले किंवा तुम्ही रिप्लाय दिला तर मला वाटतं की तुम्ही इंटरेस्टेड आहात म्हणून मी वेगवेगळ्या चांगले चांगले चांगल्या प्रकारचे क्वेश्चन पेपर तुमच्यासाठी उपलब्ध करून देत असतो धन्यवाद